गुड मॉर्निंग एवरीवन। सी ई टी मध्ये आज आपण पाहतोय अल्कोहोल्स फेनॉल्स एंड इतर्स। याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय अल्कोहोल्स आणि अल्कोहोल्स मध्ये फर्स्ट पॉइंट आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स, म्हणजे अल्कोहोल प्रिपेअर करण्याच्या मेथड्स कोणकोणते मेथड्स आहेत। तर याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे फ्रॉम अल्कायल हॅलाइड। फ्रॉम अल्कायल हॅलाइड, दिस इज अल्कायल हॅलाइड आर एक्स। आर एक्स पासून आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे, अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे, म्हणजे आर ओ एच प्रिपेअर करायचं आहे। त्यासाठी काय करायचं, अल्कायल हॅलाइडची रिएक्शन ॲक्विअस एन ए ओ एच किंवा ॲक्विअस के ओ एच सोबत करायची। हा एन ए, हा एक्स, एन एक्स रिमूव्ह होणार, हा आर आणि हा ओ एच काय तयार होणार, अल्कोहोल तयार होणार। म्हणजे आपल्याला रिएक्शन कशासोबत करायचे आहे, ॲक्विअस एन ए ओ एच निटलेशेड हे काय आहे, ॲक्विअस एन ए ओ एच। त्यानंतर जर समजा आपण अल्कायल हॅलाइडची रिएक्शन मॉइस्ट सिल्वर ऑक्साईडसोबत केली, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजेच काय असतं, ए जी ओ एच। मॉइस्ट, मॉइस्ट म्हणजेच काय, स्मॉल अमाऊंटमध्ये वॉटर असतं। वॉटर आणि ए जी टू ओची रिएक्शन झाल्यानंतर फर्स्ट आपल्याला काय मिळतो, हा ए जी ओ एच सिल्वर हायड्रॉक्साईड मिळतो आणि नंतर मग याची रिएक्शन अल्कायल हॅलाइडसोबत होते। हा ए जी आणि हा एक्स, ए जी एक्स रिमूव्ह होणार, हा आर आणि हा ओ एच आपल्याला काय मिळणार, अल्कोहोल मिळणार। समजले सरांना, अल्कायल हॅलाइडपासून जर आपल्याला अल्कोहोलचं प्रिपरेशन करायचं असेल एकतर आपण ॲक्विअस अल्कली यूज करू शकतो किंवा आपण मॉइस्ट ए जी टू ओ। त्यानंतर याच्यामध्ये सेकंड मेथड आहे फ्रॉम अल्किन। अल्किनपासून सुद्धा आपल्याला अल्कोहोलचं प्रिपरेशन करता येतं। आपण जो अल्किन घेतला आहे तो अल्किन कोणता आहे, अनसिमेट्रिकल अल्किन आहे। अल्किन कोणता आहे, अनसिमेट्रिकल अल्किन। जर आपल्याला अल्किनपासून अल्कोहोलचं प्रिपरेशन करायचं असेल तर या तीन मेथड्स आहेत। कोणकोणते मेथड्स आहेत, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन, सेकंड मेथड आहे एच बी ओ, एच बी ओ म्हणजे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, आणि थर्ड आहे ओ एम डी एम, ओ एम डी एम म्हणजे ऑक्झिमर्क्युरेशन, डीमर्क्युरेशन। तर ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन म्हणजे काय, तर ॲरोवरती काय दिलं जातं, वॉटर दिलं जातं, सोबत काय दिलं जातं एच प्लस दिलं जातं, म्हणजेच काय दिलं जातं, एच चे सपोर्ट दिला जातो, ॲसिड दिला जातो। दिस इज कॉल्ड ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन। आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला फक्त ह्या अल्किनमध्ये वॉटरची ॲडिशन करायची। हां, वॉटर, हां एच ओ एच, वॉटर आपण कसं लिहितो सांगा, एच ओ एच असं लिहितो। एच कसा आहे सांगा, पॉझिटिव्हली चार्ज, ओ एच कसा आहे, निगेटिव्हली चार्ज। आणि हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे, त्यामुळे आपण इथे काय यूज करतो आहे, मार्कोनी कूप्स रूल यूज करतो आहे। मार्कोनी कूप्स रूल आपल्याला काय सांगतो, नेगेटिव्ह पार्ट अशा कार्बन आयटमला अटॅच करायचा आहे की ज्या कार्बन आयटमला लेस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम असतात। म्हणजे हा जो ओ एच मायनस आहे तो ओ एच मायनस आपल्याला ह्या सीला अटॅच करावं लागेल, आणि हा जो एच प्लस आहे तो एच प्लस आपल्याला इथे अटॅच करावं लागेल। जसं आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल, सी एच थ्री, ह्या सेल आपल्याला काय अटॅच करावं लागेल, ओ एच, इथे सिंगल बॉन्ड राहील आणि पुढे सी एच टू आणि एच, म्हणून काय तयार होईल, सी एच थ्री। दिस इज प्रोपॅन टू ओएल, काय तयार झाला, हा प्रोपॅन टू ओएल तयार झाला। नीट लक्ष ठेवा, ह्या रिएक्शनमध्ये जर तुम्ही याचं मेकॅनिझम पाहिलं तर याच्यामध्ये काय तयार होतो, कार्बोकॅटायन तयार होतो। ह्या रिएक्शनमध्ये काय तयार होतो, मेकॅनिझममध्ये कार्बोकॅटायन तयार होतो, त्यामुळे इथे लक्ष ठेवा, कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट होऊ शकतं किंवा याच्यामध्ये रिंग एक्सपान्शनसुद्धा होऊ शकतं, येते सर्वांच्या लक्षात। त्यानंतर याच्यामध्ये सेकंड रिएक्शन आहे एच बी ओ। जर तुम्हाला ॲरोवरती बी टू एच सिक्स दिला असेल, दिस इज कॉल्ड डायबोरेन। आणि जर फर्स्ट तुम्हाला डायबोरेन दिलं जातं आणि सेकंड एच टू ओ टू ओ एच मायनस, दिस इज कॉल्ड हायड्रोबोरेशन अँड दिस इज कॉल्ड ऑक्सिडेशन। दिस इज कॉल्ड हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन। तर याच्यामध्ये काय करायचं आहे, कार्बोकॅटायन तयार होत नाही, याच्यामध्ये कार्बोकॅटायन तयार होत नाही, याच्यामध्ये फक्त काय यूज करायचं आहे, अँटी मार्कोनी कूप्स रूल फक्त यूज करायचं आहे याच्यामध्ये। इथे कार्बोकॅटायन्स रिअरेंजमेंट होत नाही आहे, इथे कार्बोकॅटायन्स रिअरेंजमेंट होत नाही। तुम्हाला कोणताही अल्किन दिला तरी काय करायचं, तुम्हाला वॉटरची ॲडिशन करायचं आहे फक्त अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनी कूप्स रूल। कोणताही अनसिमेट्रिकल अल्किन देऊ द्या। जसा अँटी मार्कोनी कूप्स रूल आपल्याला काय सांगतो, नेगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएजन गेट्स अटॅच टू दॅट कार्बन आयटम विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन आयटम। मग हा ओ एच मायनस आपल्याला इथे अटॅच करावं लागेल आणि हा एच प्लस आपल्याला इथे अटॅच करावं लागेल, काय तयार होईल, मग प्रोपॅन वन ओ एल तयार होईल, प्रोपॅन वन ओ एल। दिस इज कॉल्ड एच बी ओ, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन। त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे, थर्ड इज ओ एम डी एम म्हणजे ऑक्झिमर्क्युरेशन, डीमर्क्युरेशन। तर तुम्हाला ॲरोवरती फर्स्ट काय दिलं जातं, मर्क्युरिक ॲसिटेट एच जी ओ एस ए ट्वाईस, वॉटर दिलं जातं, दिस इज कॉल्ड ऑक्झिमर्क्युरेशन। आणि डीमर्क्युरेशनसाठी काय यूज करतात, एन ए बी एच फोर, सोडियम बोरो हायड्रेट। तर याच्यामध्ये पण कार्बोकॅटायन तयार होत नाही, कार्बोकॅटायन फक्त इथे तयार होतो। इथे फक्त काय करायचं आपल्याला, जर तुम्हाला ओ एम डी एम दिले असेल रिएक्शन, तर फक्त आपल्याला काय करायचं आहे, वॉटरची ॲडिशन करायचे अकॉर्डिंग टू
मार्कोनी कुप्स रूल काय सांगतो मार्कोनी कुप्स रूल नेगेटिव पार्ट ऑफ दी रिएजन गेट्स अटैच टू दैट कार्बोनेटम विच कैरीज लेस नंबर ऑफ हाइड्रोजेटम म्हणजे हा ओ एच माइनस इथे अटैच होईल आणि हा एच प्लस इथे म्हणजे आपल्याला हा अल्कोहोल मिळेल प्रोपेन टू ऑइल समजलं इथे कुठेही कार्बोकेटॉनचं रिअरेंजमेंट होत नाही हे दिलं तर फक्त एंटी मार्कोनिक रूल यूज करायचा ओ एम डी एम दिलं तर मार्कोनिक रूल यूज करायचा हे दिलं तर हायर अल्केन्समध्ये जर तुम्हाला एखादा अल्केन हायर दिला तर तिथं कार्बोकेटन रिअरेंजमेंट होऊ शकतं किंवा रिंग एक्सपॅन्शन होऊ शकतं गॅस स्क्रीनशॉट हां थर्ड मेथड आहे फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड्स कोणकोणते आहेत कार्बोनिल कंपाउंड अल्डिहाइड केटोन कार्बोक्झिलिक ॲसिड अँड इस्टर हां अल्डिहाइडचं जर आपण रिडक्शन केलं अल्डिहाइडचं काय करायचं आपल्याला रिडक्शन त्यासाठी रिड्युसिंग एजंट आपण कोणकोणते यूज करू शकतो H2NI दिस इज कॉल्ड कॅटालायटिक रिडक्शन LiLH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड किंवा आपण इथं NaBH4 हा रिड्युसिंग एजंट यूज करू शकतो सोडियम बोरोहायड्राइड किंवा सोडियम इथेनॉल आपण यूज करू शकतो आपण यापैकी कोणताही एक रिड्युसिंग एजंट यूज करू शकतो अल्डिहाइडचं जर रिडक्शन झालं तर काय होतं RCH2OH हा अल्कोहोल तयार होतो अँड दिस इज प्रायमरी अल्कोहोल अल्डिहाइड्स ऑन रिडक्शन गिव्ज प्रायमरी अल्कोहोल त्यानंतर सेकंड आहे केटोन केटोनचं रिडक्शन करण्यासाठी सेम आपण हे रिड्युसिंग एजंट इथं यूज करू शकतो हा केटोनचं रिडक्शन झाल्यानंतर कोणता अल्कोहोल तयार होतो तर सेकंडरी अल्कोहोल तयार होतो फक्त काय करायचं आपल्याला एक हायड्रोजन इथे अटॅच करायचा आहे आणि एक हायड्रोजन ऑक्सिजन अटॅच करायचा आहे म्हणजे इथं CH होणार इथे OH होणार कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड होणार दिस इज सेकंडरी अल्कोहोल लक्ष ठेवा अल्डिहाइडचं रिडक्शन झाल्यानंतर प्रायमरी अल्कोहोल केटोनचं रिडक्शन झाल्यानंतर सेकंडरी अल्कोहोल त्यानंतर आहे कार्बोक्झिलिक ॲसिड दिस इज कार्बोक्झिलिक ॲसिड कार्बोक्झिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी एक पर्टिक्युलर रिड्युसिंग एजंट यूज केला जातो आणि तो म्हणजे कोणता आहे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट कोणता लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय हायड्रोलायसिस काय तयार होतो RCH2OH हा इथे काय झालं आहे COOH ग्रुप इज कन्वर्टेड इन टू CH2OH म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिडचं रिडक्शन झाल्यानंतर काय तयार होतो प्रायमरी अल्कोहोल तयार होतो त्यानंतर आहे इस्टर हां इस्टर इस्टरचं रिडक्शन करण्यासाठी आपण परत तोच रिड्युसिंग एजंट यूज करतो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड तर आपल्याला इथे दोन अल्कोहोल मिळतात पण एक कोणता पार्ट आहे तर एक आहे हा पार्ट RCH2OH आणि सेकंड आहे R-OH ओके पहा इथे RCH2OH आणि सेकंड आहे R-OH हे दोन्ही अल्कोहोल कोणते आहेत प्रायमरी अल्कोहोल म्हणजे इस्टरचं रिडक्शन केल्यानंतर किती अल्कोहोल तयार होतात दोन अल्कोहोल तयार होतात पहा ह्या साईडचा एक अल्कोहोल ह्या साईडचा एक अल्कोहोल असे दोन अल्कोहोल तयार होतात लक्षात आलं सर्वांच्या इस्टरचं रिडक्शन केल्यानंतर प्रायमरी अल्कोहोल कार्बोक्झिलिक ॲसिडचं रिडक्शन केल्यानंतर प्रायमरी केटोनचं सेकंडरी अल्डिहाइडचं प्रायमरी त्यानंतर फोर नंबर मेथड आहे फ्रॉम ग्रेग्नार्ड रिएजन ग्रेग्नार्ड रिएजनपासून आपण तीनही अल्कोहोल तयार करू शकतो प्रायमरी सेकंडरी टर्शरी प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल टर्शरी अल्कोहोल तयार करण्यासाठी ग्रेग्नार्ड रिएजन कशासोबत करायचं आहे जर तुम्हाला ग्रेग्नार्ड रिएजनपासून प्रायमरी अल्कोहोल बनवायचं असेल तर काय करायचं फॉर्मॅलिटी घ्यायचा HCHO आणि त्याची रिएक्शन करायची ग्रेग्नार्ड रिएजनसोबत फॉलोड बाय हायड्रोलायसिस काय तयार होतो प्रायमरी अल्कोहोल तयार होतो RCH2OH हां फॉर्मॅलिटी सोडून तुम्ही दुसरा कोणताही अल्डिहाइड घ्या पहा HCHO म्हणजे फॉर्मॅलिटी आहे आणि फॉर्मॅलिटी सोडून तुम्ही कोणताही दुसरा अल्डिहाइड घेतला आणि त्याची रिएक्शन जर तुम्ही ग्रेग्नार्ड रिएजनसोबत केली फॉलोड बाय हायड्रोलायसिस तर काय तयार होतो सेकंडरी अल्कोहोल तयार होतो म्हणजे ग्रेग्नार्ड रिएजनपासून सेकंडरी अल्कोहोल तयार करता असेल तर तुम्हाला काय पाहिजे अल्डिहाइड पाहिजे ऑदर दॅन फॉर्मॅलिटी त्यानंतर थर्ड आहे केटोन केटोनची रिएक्शन जर तुम्ही ग्रेग्नार्ड रिएजनसोबत जर केली फॉलोड बाय हायड्रोलायसिस तर काय तयार होतो 3° अल्कोहोल तयार होतो जर तुम्हाला ग्रेग्नार्ड रिएजनपासून 3° अल्कोहोल प्रिपेअर करत असेल तर ग्रेग्नार्ड रिएजनची रिएक्शन कशासोबत करायची नेहमी केटोनसोबत करायची आता लक्ष द्या इकडं हे जे आपण आर लिहितो किंवा R- लिहितो इथे आपण कोणताही अल्कायल ग्रुप घेऊ शकतो लक्षात आले सर्वांच्या स्क्रीनशॉट घ्यायचा हां न्यू पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज याच्यामध्ये दोन फिजिकल प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत तर याच्यामध्ये फर्स्ट आहे बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलर मास डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ OH ग्रुप्स बट इन्वर्सली प्रपोर्शनल टू ब्रँचिंग ज्या अल्कोहोलचं मोलर मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त ज्या अल्कोहोलमध्ये नंबर ऑफ OH ग्रुप जास्त त्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त ब्रँचिंगला इन्वर्सली प्रपोर्शनल आहे ज्या अल्कोहोलमध्ये जास्त ब्रँचिंग असतील त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असेल कारण इन्वर्सली प्रपोर्शनल रिलेशन आहे याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतलं आहे हां ब्युटॅन 1 OL ब्युटॅन 2 OL 2-methyl प्रोपॅन 2 OL नीट लक्षण याच्यामध्ये ब्रँचिंग आहे का नो ब्रँचिंग याच्यामध्ये 1 ब्रँचिंग आहे तर याच्यामध्ये 2 ब्रँचिंग आहेत OH आणि CH3
ॲज द ब्रँचिंग इन्क्रीजेस बॉलिंग पॉईंट डिक्रीजेस. मग सांगा कोणाचा बॉलिंग पॉईंट जास्त असेल, तर ब्युटॅन वन ओइलचा बॉलिंग पॉईंट ब्युटॅन टू ओइलपेक्षा जास्त असेल. ब्युटॅन टू ओइलचा बॉलिंग पॉईंट हा टू मिथाईल प्रोपॅन टू ओइलपेक्षा जास्त असेल. दिस इज प्रायमरी अल्कोहोल बिकॉज ओ एच इज अटॅच टू 1 degree कार्बनटम. दिस इज 2 degree अल्कोहोल बिकॉज ओ एच इज अटॅच टू सेकंडरी कार्बनटम. दिस इज टर्शरी अल्कोहोल बिकॉज ओ एच ग्रुप इज अटॅच टू 3 degree कार्बन ॲटम. कोणत्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो, तर प्रायमरी अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा सेकंडरी अल्कोहोलपेक्षा जास्त असतो आणि सेकंडरी अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा टर्शरी अल्कोहोलपेक्षा जास्त असतो. अँड दिस इज बॉइलिंग पॉईंट ऑर्डर ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड. सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असतो, तर कार्बोक्झिलिक ॲसिडचा RCOHचा. त्यानंतर अल्कोहोल, दिस इज डिक्रीजिंग ऑर्डर. सर्वात जास्त कोणाचा आहे, तर कार्बोक्झिलिक ॲसिडचा. आणि सर्वात कमी कोणाचा आहे, अल्केनचा. डिक्रीजिंग ऑर्डर काय, कार्बोक्झिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट अल्कोहोलपेक्षा जास्त. The boiling point of carboxylic acid is higher than alcohol, than aldehyde, than ketone, than ether, than alkane. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट, अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त का आहे, कारण त्याच्यामध्ये काय आहे, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, इंटर मॉलिक्युलर, INTER. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे सोल्युबिलिटी. अल्कोहोल्स आर सोल्युबल इन वॉटर. अल्कोहोल वॉटरमध्ये सोल्युबल का आहे, तर त्याचं रिझन आहे बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हा खूप वर्ड महत्त्वाचा आहे, अल्कोहोल वॉटरमध्ये सोल्युबल होतो. रिझन काय, मेन रिझन आहे तर इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतो तो वॉटरसोबत. त्यानंतर सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ ओ एच ग्रुप, डायरेक्टली प्रपोर्शनल टू ब्रँचिंग. इथं इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे बॉइलिंग पॉईंटला ब्रँचिंग. इथं मात्र ब्रँचिंग सोल्युबिलिटीला कशी आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सोल्युबिलिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलर मास. बॉइलिंग पॉईंट कसा आहे, मोलर मासला डायरेक्टली प्रपोर्शनल, परंतु सोल्युबिलिटी कशी आहे, मोलर मासला इन्व्हर्सली प्रपोर्शनल. घ्या त्याचा स्क्रीनशॉट. केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल्स. याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲसिडिक ऑर्डर. तर आपल्याला माहीत आहे अल्कोहोल्स आर ॲसिडिक इन नेचर. अल्कोहोल्स आर ॲसिडिक इन नेचर. तर तुम्हाला काय दिले जातात, 4 अल्कोहोल दिले जातात. विच अल्कोहोल इज मोस्ट ॲसिडिक, विच अल्कोहोल इज लिस्ट ॲसिडिक असं विचारतात. तुमच्यासमोर 4 अल्कोहोल्स आहेत. फर्स्ट इज मिथाइल अल्कोहोल, दिस इज इथेनॉल, दिस इज प्रायमरी अल्कोहोल, दिस इज प्रोपॅन टू ओएल सेकंडरी अल्कोहोल, दिस इज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, दिस इज 3 degree अल्कोहोल. विच अल्कोहोल इज मोस्ट ॲसिडिक, मिथाइल अल्कोहोल इज मोस्ट ॲसिडिक दॅन इथाइल अल्कोहोल दॅन प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल इज मोर ॲसिडिक दॅन सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल इज मोर ॲसिडिक दॅन टर्शरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल मोस्ट ॲसिडिक आहे, मिथाइल अल्कोहोल आहे. अल्लाशात मिथाइल नसेल तर प्रायमरी अल्कोहोल मोर ॲसिडिक आणि टर्शरी अल्कोहोल हा कसा आहे, लिस्ट ॲसिडिक आहे. तर ही जी ऑर्डर आपल्याला मिळाली आहे, ही ऑर्डर आपल्याला कशावरून मिळाली, तर आपल्याला माहीत आहे की ॲसिडिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू, ॲसिडिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्लस आय इफेक्ट. तर या अल्कोहोलमध्ये कोणता इफेक्ट आहे, तर प्लस आय इफेक्ट आहे, कारण अल्कॅल ग्रुप अटॅच आहेत. ओ एच ग्रुपला काय अटॅच आहेत, सर्व अल्कॅल ग्रुप अटॅच आहेत. जेवढा प्लस आय इफेक्ट जास्त असेल तेवढी त्याची ॲसिडिटी कमी असेल. इथे प्लस आय इफेक्ट जास्त आहे कारण इथे टर्शरी ब्युटाइल ग्रुप अटॅच आहे, एक लार्ज अल्कल ग्रुप अटॅच आहे. लार्ज अल्कल ग्रुप, जेवढा अल्कल ग्रुप लार्ज असेल तेवढा त्याचा प्लस इफेक्ट जास्त असतो आणि जेवढा प्लस इफेक्ट जास्त असेल तेवढी त्याची ॲसिडिटी काय होते, कमी होते. पुढे सेकंड आहे इस्टरिफिकेशन. इस्टरिफिकेशन रिएक्शन म्हणजे काय, तर आपल्याला करायचं आहे कार्बोक्झिलिक ॲसिडची रिएक्शन. दिस इज कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिडची रिएक्शन आपल्याला करायचं आहे अल्कोहोलसोबत इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एस्टर सपोर. तर काय तयार होतो, इस्टर तयार होतो. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज इस्टरिफिकेशन रिएक्शन. आता याच्यामध्ये काय होतो आहे, तर वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होतो आहे. आता हा वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह करताना काय करायचं, तर कार्बोक्झिलिक ॲसिड, दिस इज कार्बोक्झिलिक ॲसिड. तर कार्बोक्झिलिक ॲसिड मला नेहमी ओ एच ग्रुप घ्यायचा आणि अल्कोहोलचा हा जो R-OH आहे, अल्कोहोल आहे, त्या अल्कोहोलचा नेहमी काय करायचा, H घ्यायचा. म्हणजे ॲसिडचा ओ एच आणि अल्कोहोलचा H असा हा वॉटर मॉलिक्युल नेहमी रिमूव्ह होतो. नीट लक्ष ठेवा, याचा ओ एच म्हणजे दिस इज नॉट करेक्ट, RC डबल बॉन्ड ओ ओ एच. याचा H आणि हा ओ एच, दिस इज नॉट करेक्ट. म्हणजे अल्कोहोलचा ओ एच आणि ॲसिडचा H असा वॉटर मॉलिक्युल कधी रिमूव्ह होत नाही. तर कार्बोक्झिलिक ॲसिडचा ओ एच आणि अल्कोहोलचा H हीच रिएक्शन होते, हाच वॉटर मॉलिक्युल का होतो, रिमूव्ह होतो आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो इस्टर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. रेट ऑफ इस्टरिफिकेशन, रेट ऑफ इस्टरिफिकेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स.
रेट ऑफ इस्टर्बेशन हा स्टेरिक हिंडसला कसा आहे इन्वर्सली प्रोपोर्शनल, मग तो अल्कोहोलला पण लागू होतो आणि कार्बोक्सिलिक ॲसिडला पण लागू होतो. पा अल्कोहोल्स, अल्कोहोल्समध्ये कोणता अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह असेल टुवर्ड्स एस्टरिफिकेशन रिएक्शन? मिथाइल अल्कोहोल, दिस इज प्रायमरी अल्कोहोल. हा अल्कोहोल कोणता आहे? दिस इज प्रायमरी अल्कोहोल, दिस इज सेकंडरी अल्कोहोल, दिस इज टर्शरी अल्कोहोल. आणि इथल्या शब्द टर्शरी अल्कोहोलमध्ये स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे. टर्शरी अल्कोहोलमध्ये स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे कारण हा बल्की ग्रुप आहे, टर्शरी ब्युटल ग्रुप आहे, आणि त्यामुळे जेवढं स्टेरिक हिंड्रन्स जास्त तेवढा रेट ऑफ इस्टरिफिकेशन कसा असेल? कमी असेल. आलक्षात, विच अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स रेट ऑफ इस्टरिफिकेशन? हा नसेल तर प्रायमरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन 2 degree than 3 degree. ओके, त्यानंतर सेम ॲसिड्स ॲसिडमध्ये पण आहे. फॉर्मिक ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन ॲसिटिक ॲसिड दॅन दिस इज कॉल्ड आयसोब्युटेरिक ॲसिड. हां, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सी ओ एच ग्रुप हा प्रायमरी कार्बन आयटम लाटेचे, इथे सी ओ एच हा 2 degree कार्बन आयटम लाटेचे, आणि इथे सी ओ एच ग्रुप हा 3 degree कार्बन आयटमला अटॅच आहे. दिस इज ऑर्डर रेट ऑफ एस्टरिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. पुढे डिहायड्रेशन, तर डिहायड्रेशन म्हणजे काय? रिमूवल ऑफ वॉटर मॉलिक्युल. ओ एच ग्रुप ज्या कार्बन आयटमला अटॅच आहे, अल्फा त्याच्या शेजारी असतो बीटा, अल्फाचा ओ एच बीटा एच, म्हणजे हे कोणतं डिहायड्रेशन आहे? दिस इज कॉल्ड इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. अल्फाचा ओ एच रिमूव्ह करत आहे, बीटाचा एच रिमूव्ह करत आहे, हा एच आणि हा ओ एच काय रिमूव्ह होणार? एच स्टोर होणार. असं प्रत्येक अल्कोहोलमध्ये करायचं आहे. दिस इज कॉल्ड इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? ह्या अल्कोहोलला हीट करावं लागतं, एकतर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत किंवा ॲल्युमिनासोबत. येते सर्वांचे लक्षात? दिस इज कॉल्ड इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. तुम्हाला विचारतात काय याच्यामध्ये महत्त्वाचं काय, की कोणत्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होईल? तुम्हाला 4 अल्कोहोल दिले जातात, कोणत्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होईल? तर कोणत्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होतं? तर 3 degree अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होतं. टर्शरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होतं दॅन 2 degree अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल दॅन प्रायमरी अल्कोहोल. 3 degree अल्कोहोल हा मोर रिएक्टिव्ह आहे टुवर्ड्स डिहायड्रेशन, म्हणजे टर्शरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन इझिली होतं. याच्यावरती आपल्याला जास्त क्वेश्चन विचारतात. हे फक्त लक्षात ठेवा, डिहायड्रेशन झाल्यानंतर कंपाऊंड आपल्याला कोणता मिळतो? अल्केन मिळतो. ओके, घ्यायचा स्क्रीनशॉट. हां, नेक्स्ट रिएक्शन आहे ऑक्सिडेशन. आपल्याला तीनही अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. पाहिजे फर्स्ट आहे RCH2H, दिस इज प्रायमरी अल्कोहोल. जर आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं बायझिंग पोटॅशियम डायक्रोमेट KMnO4, पोटॅशियम परमॅग्नेट ऑर CrO3, दीज थ्री आर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. हे जे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत हे कसे आहेत? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. जर तुम्ही प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं बाय युझिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, तर फायनल कंपाऊंड आपल्याला कोणता मिळतो? कार्बोक्सिलिक ॲसिड RCOH. म्हणजेच काय होतं? CH2OH ग्रुप इज कन्व्हर्टेड इन टू COOH. आर ॲज इट इज राहतो, फक्त चेंज कशा होते मध्ये, चेंज कशामध्ये होते पहा. CH2OH ग्रुप इज कन्व्हर्टेड इन टू COOH. त्यानंतर याच्यामध्ये जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं बायझिंग PCC or PDC, PCC म्हणजे काय? पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, आणि PDC म्हणजे काय? पिरिडिनियम डायक्रोमेट. तर हे जे ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत हे कसे आहेत? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत, किंवा आपण याला म्हणू शकतो वीक ऑक्सिडायझिंग एजंट. तर काय होतं पहा, CH2OH ग्रुप इज कन्व्हर्टेड इन टू CHO. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. PCC or PDC, प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ PCC or PDC टू गिव्ह RCHO. पहा इथे आणि इथे डिफरन्स आहे. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तर ॲसिड मिळणार, आणि वीक ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तर अल्डिहाइड मिळणार फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल. त्यानंतर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर आपण केलं बायझिंग कॉपर ॲट 373 केल्विन, तर काय तयार होतो? CHO तयार होतो. इथे फक्त काय रिमूव्ह होतात? वॉटर रिमूव्ह होतात, अँड दिस इज कॉल्ड डिहायड्रोजिनेशन रिएक्शन. याच्यामध्ये फक्त काय रिमूव्ह होतात? H2 रिमूव्ह होतात, डिहायड्रोजिनेशन. समजले सरांना? स्ट्रॉंग असेल तर ॲसिड, PCC PDC माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर अल्डिहाइड, आणि कॉपर असेल तरीसुद्धा अल्डिहाइडच मिळतो. त्यानंतर सेकंडरी अल्कोहोल, दिस इज सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ऑर वीक ऑक्सिडायझिंग एजंट ऑर कॉपर ॲट 373 केल्विन. कंपाऊंड कशात सांगा? तिन्ही सेमच आहेत ना, म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग यूज करा, माइल्ड यूज करा किंवा कॉपर यूज करा, सेकंडरी अल्कोहोलपासून आपल्याला जो कंपाऊंड मिळतो तो कसा आहे? सेम आहे, म्हणजे कोणता आहे? केटोन आहे. त्यानंतर टर्शरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोलचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं, टर्शरी अल्कोहोल्स हे कसे आहेत? डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही. इथे आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला आहे, नो ऑक्सिडेशन. वीक ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला आहे, नो ऑक्सिडेशन. जर आपण कॉपरला हीट, कॉपरसोबत हीट केलं, कोणाला?
टर्शियर अल्कोहोल तर मात्र इथे काय होतं डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशनचा मीनिंग काय रिमूवल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. रिमूवल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल काय होतो रिमूव होतो आणि त्यामुळे जो आपल्याला कंपाऊंड मिळतो तो कंपाऊंड कोणता मिळतो अल्किन. समजले इथे फक्त काय करायचं इथे नीट लक्ष ठेवा. जर तुम्ही टर्शियरी अल्कोहोलला कॉपरसोबत जर हीट केलं 373 केल्विनला तर काय मिळतो आपल्याला अल्किन हा प्रोडक्ट मिळतो. जर तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग किंवा माइल्ड ऑक्सिडायझिंग इंट्रोड्यूस केले तर कोणती रिएक्शन होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे आपण पी सी सी किंवा पी डी सी लिहिले ते डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड जर असेल तर ते ऑक्सिडाईज करत नाही, ॲज इट इज पुढं आपल्याला प्रोडक्टमध्ये पण पाहायला मिळतात. घ्या आता स्क्रीनशॉट. न्यू पॉइंट आहे प्रिपरेशन ऑफ फेनॉल्स. हां आपण अल्कोहोल कंप्लीट केले आणि आत्ता आपण पाहतोय फेनॉल्स. फेनॉल्सलाच काय म्हणतात कार्बोलिक ॲसिड असंही म्हणतात. फेनॉल म्हणजेच काय तर कार्बोलिक ॲसिड. हां प्रिपरेशन ऑफ फेनॉल तर याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे डाउज प्रोसेस. तर डाउज प्रोसेसमध्ये फेनॉलचं प्रिपरेशन हे कशापासून केलं जातं क्लोरोबेंजिनपासून केलं जातं. हां क्लोरोबेंजिनची रिएक्शन फर्स्ट आपण एक्सेस एन ए ओ एच सोबत केली. टू एन ए एच आहे तिथं. टू एन ए एच सोबत जर रिएक्शन केले तर फर्स्ट आपल्याला कोणता कंपाऊंड मिळतो सोडियम फिनॉक्साईड. दिस इज कॉल्ड सोडियम फिनॉक्साईड. आणि सोडियम फिनॉक्साईडची रिएक्शन नंतर आपण एच सी एल सोबत केल्यानंतर आपल्याला काय मिळतो कार्बोलिक ॲसिड मिळतो फेनॉल मिळतो. दिस इज कॉल्ड डाउज प्रोसेस. समजले सर्वांना. क्लोरोबेंझिन टू फर्स्ट सोडियम फिनॉक्साईड. सोडियम फिनॉक्साईड ऑन रिएक्शन विथ एच सी एल गिव्ज फेनॉल. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे फ्रॉम क्युमिन. क्युमिनचं दुसरं एक नाव आहे कोणतं आयसोप्रोपिल बेंझिन. हा हे दोन कॉमन नेम आहेत क्युमिन और आयसोप्रोपाइल बेंझिन. क्युमिनचं आयुपीएस नेम काय आहे टो फिनाइल प्रोपेन. ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतं दी आयुपीएस नेम ऑफ क्युमिन इज टो फिनाइल प्रोपेन. हा टो फिनाइल प्रोपेन म्हणजे क्युमिनचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं आहे पहा 1 2 3 1 2 3 सेकंडला काय अटॅच करायचं आहे फिनाइल अटॅच करायचं आहे. फिनॉल म्हणजे हा C6H5 म्हणजे बेंझरिंग थोडक्यात. हा इथे 3 HCl आहेत इथे 1 HCl आहे इथे 3 HCl आहेत. दिस इज कॉल्ड क्युमिन आयसोप्रोपाइल बेंझिन टोफिनाइल प्रोपेन. हा तेच स्ट्रक्चर असं आपण इथे ड्रॉ केलेलं आहे बेंझिन CCH3CH3H. हा याची फर्स्ट रिएक्शन आपल्याला कशासोबत करायचं आहे ओटोसोबत करायचं आहे. ओटो एरियल ऑक्सिडेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट कोबाल्ट नॅफ्थिनेट. हा कॅटलिस्ट कोणता आहे कोबाल्ट नॅफ्थिनेट. हे दोन ऑक्सिजन काय करायचं आहेत आपल्याला हे दोन ऑक्सिजन ह्या कार्बनच्या आणि याच्यामधील याचे काय तयार होईल हा मॉलिक्युल तयार होईल. दिस इज कॉल्ड क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. इथे काय आहे सांगा दिस इज कॉल्ड पेरॉक्साईड लिंकेज. ही जी लिंकेज आहे ही लिंकेज कोणती आहे दिस इज पेरॉक्साईड लिंकेज. क्युमिन हायड्रोपेरॉक्साईडचं नंतर काय करायचं डायल्यूट एस्टेसोपोरसोबत रिएक्शन करायचे आपल्याला काय मिळेल प्रोडक्ट मिळेल कोणता फेनॉल. त्यासोबत एक आपल्याला व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट मिळेल तो म्हणजे कोणता ॲसिटोन. दिस इज ॲसिटोन म्हणजे क्युमिन हायड्रोपेरॉक्साईडचं क्युमिन हायड्रोपेरॉक्साईडची रिएक्शन जर आपण डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत जर केले तर आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळतो फेनॉल आणि बाय प्रोडक्ट कोणता मिळतो ॲसिटोन प्रोपॅनॉन मिळतो. त्यानंतर थर्ड आहे फ्रॉम ॲनिलिन. ॲनिलिनचं स्ट्रक्चर काय बेंझिनला एनिस्ट ग्रुप अटॅच करायचा. दिस इज कॉल्ड ॲनिलिन. ॲनिलिनची रिएक्शन जर आपण एन ए एन ओ टू प्लस एच सी एल सोबत केली एन ए एन ओ टू म्हणजे काय सोडियम नायट्राईट इन एच सी एल किंवा कधीकधी याच्याऐवजी हे दिलं जातं एच एन ओ टू. दोन्हीचा मिनिंग एकच आहे. तुम्ही ॲनिलिनची रिएक्शन याच्यासोबत करा किंवा याच्यासोबत करा मिळणारा कंपाऊंड तुम्हाला सेम मिळतो कोणता बेंझिन डायझोनियम क्लोराईड. दिस इज बेंझिन डायझोनियम क्लोराईड अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज डायझोटायझेशन रिएक्शन. ही रिएक्शन कोणती आहे डायझोटायझेशन रिएक्शन. कन्वर्जन ऑफ प्रायमरी ॲरोमॅटिक अमाईन इन टू डायझोनियम सॉल्ट इज कॉल्ड डायझोटायझेशन रिएक्शन. रिएक्शनसाठी टेम्परेचर किती आहे 0 to 5 degrees Celsius. नंतर काय करायचं ह्या बेंझिन डायझोनियम क्लोराईडला फक्त वॉर्म करायचं आहे वॉटरसोबत. हा वॉटरसोबत वॉर्म केल्यानंतर वॉटरमध्ये काय असतं सांगा H+OH- असतो H+ आणि हा Cl- HCl रिमूव होणार. हा जो N2+ आहे तो नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये म्हणजे N2 गॅस रिमूव होणार. इथे OH शिल्लक राहणार हा OH ह्या बेंझिनला अटॅच होणार आणि आपल्याला मिळणार कार्बोलिक ॲसिड फेनॉल आपल्याला मिळणार. दिस इज सिम्पल मेथड. त्यानंतर 4 आहे फ्रॉम बेंझिन सल्फोनिक ॲसिड. हा बेंझिन सल्फोनिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय बेंझिनला फक्त SO3H ग्रुप अटॅच करायचा आहे. दिस इज कॉल्ड बेंझिन सल्फोनिक ॲसिड. एकदम इझी आहे. बेंझिन सल्फोनिक ॲसिडची रिएक्शन फर्स्ट करायची एन ए ओ एच सोबत एकदम इझी आहे. दिस इज न्यूट्रलायझेशन रिएक्शन. हा एच आणि हा ओ एच हा ॲसिड आहे आणि हा बेस आहे. हा एच आणि हा ओ एच काय रिमूव होणार H2 रिमूव होणार. हा एन ए ह्या SO3 ला अटॅच होणार आणि आपल्याला मिळणार हा कंपाऊंड सोड बेंझिन सोडियम
पहा सोडियम बेंझिन सल्फोनेट याचं नाव काय सोडियम बेंझिन सल्फोनेट नंतर याचे रिएक्शन करायचे आहे एक्सेस एन ए ओ एच सोबत एन एच कसं येतं एक्सेस एक्सेस याचा अर्थ एन एच आपण किती मोल यूज करतो इथं दोन मोल यूज करतो आहे जर आपण सोडियम बेंझिन सल्फोनेटची रिएक्शन जर आपण एक्सेस एन एच सोबत जर केले तर कोणता मॉलिक्यूल मिळतो आपल्याला कोणता कंपाऊंड मिळतो सोडियम फिनॉक्साईड आणि नंतर मग सोडियम फिनॉक्साईडची रिएक्शन एच सी एल सोबत केल्यानंतर काय मिळतं आपल्याला फेनॉल मिळतो इथे काय असतं ओ मायनस एन ए प्लस इथे काय एच प्लस सी एल मायनस हा एन ए प्लस आणि हा सी एल मायनस एन ए सी एल रिमूव्ह होणार हा जो एच प्लस आहे तो एच प्लस ह्या ओ मायनसला अटॅच होणार आणि आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळणार कार्बोलिक ॲसिड मिळणार ओके तर हे होत्या प्रिपरेशन ऑफ फेनॉल्स किती मीटर्स आहेत त्याच्यामध्ये 4 meters आहेत स्क्रीनशॉट घ्यायचा हां न्यू पॉईंट आहे ॲसिडिटी ऑफ फेनॉल आपल्याला माहिती आहे फेनॉल हे कसे असतात ॲसिडिक असतात हा याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे फेनॉल हे ॲसिडिक असतात पण कोणता फेनॉल मोर ॲसिडिक कोणता फेनॉल लेस ॲसिडिक ते आपल्याला एक्झाममध्ये विचारतात पाय ईडब्ल्यू जी म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप तर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप काय करतात इन्क्रीजेस ॲसिडिटी ऑफ फेनॉल इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप इन्क्रीजेस ॲसिडिटी ऑफ फेनॉल पाय याच्यामध्ये तुम्हाला ब्रॅकेटमध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप लिहिलेले आहेत एन ओ टू ग्रुप आहे सी एन आहे सी एच ओ आहे एक्स एक्स म्हणजे काय तर हॅलोजन ॲटम एन ए हॅलोजन ॲटम हे कोणत्या पोझिशनला पाहिजेत ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन जर फेनॉलच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर असेल तर त्या फेनॉलची ॲसिडिटी जास्त असेल इन्क्रीज झालेली असेल पुढे सेकंड पान इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप डिक्रीजेस ॲसिडिटी ऑफ फेनॉल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर अटॅच असेल बेंझिन रिंगला तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते डिक्रीज होते हां इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणकोणते आहेत एन एच टू ग्रुप आहे ओ एच आहे ओ सी एच थ्री आहे आर आर म्हणजे काय एन ई अल्कल ग्रुप तर हे सर्व इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत हे ग्रुप काय करतात फेनॉलची ॲसिडिटी अजून कमी करतात याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहूया तुमच्यासमोर दोन एक्झाम्पल दिलेत दिस इज फर्स्ट फेनॉल अँड दिस इज 1, 2, 3, 4 नायट्रो फेनॉल विच इज मोर ॲसिडिक इथे पहा पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे एन ओ टू ग्रुप अटॅच आहे आणि इथे अटॅच नाही आहे म्हणजे मोर ॲसिडिक कोण झाला सांगा हा मोर ॲसिडिक झाला पॅरा नायट्रो फेनॉल इज मोर ॲसिडिक दॅन फेनॉल त्यानंतर याच्यामध्ये पहा सेकंड दिस इज फेनॉल अँड दिस इज पॅरा क्रिसॉल बेंझिरिंगला एक ओ एच आणि एक सी एच थ्री अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो क्रिसॉल म्हणतो सी एच थ्री पॅरा पोझिशनला आहे त्यामुळे याला काय म्हणायचं पॅरा क्रिसॉल पहा पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहे मिथल ग्रुप अटॅच आहे मग मला सांग फेनॉलमध्ये आणि पॅरा क्रिसॉलमध्ये मोर ॲसिडिक कोण असेल तर मोर ॲसिडिक आहे फेनॉल फेनॉल इज मोर ॲसिडिक कारण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच झाल्यामुळं ह्या फेनॉलची ॲसिडिटी काय झाली कमी झाली येते सर म्हणजे लक्षात त्यानंतर पहा थर्ड एक्झाम्पल इथे आहे पॅरा पोझिशनला एन ओ टू ग्रुप अटॅच इथे अटॅच नाही आहे म्हणजे हा रेफरन्स आहे आणि इथे आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच विच इज मोर ॲसिडिक पॅरा नायट्रो फेनॉल इज मोर ॲसिडिक दॅन फेनॉल दॅन पॅरा क्रिसॉल त्यानंतर फोरमध्ये पहा इथे एकही इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच नाही आहे इथे पॅरा पोझिशनला एक इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच आहे इथे ऑर्थोलाईक पॅरालाईक म्हणजे इथं दोन इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच आहेत आणि इथे तीन इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच आहेत याचं कॉमन नेम काय आहे पिक्रिक ॲसिड लक्ष ठेवा याचं जे कॉमन नेम आहे ते कॉमन नेम काय आहे पिक्रिक ॲसिड जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच असतील ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला पहा जेवढे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जास्त अटॅच असतील ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला तेवढी त्याची ॲसिडिटी कशी असेल जास्त असेल पहा मग याच्यामध्ये ह्या चारही कंपाऊंडमध्ये विच इज मोस्ट ॲसिडिक अँड विच इज लिस्ट ॲसिडिक तर मोस्ट ॲसिडिक कोणता झाला पिक्रिक ॲसिड आणि लिस्ट ॲसिडिक कोण झाला हा फेनॉल मग सांग ॲसिडिटी ऑर्डर काय असेल दिस इज ॲसिडिटी ऑर्डर समजलं सरांना हा लेस ॲसिडिक आहे आणि हा मोर ॲसिडिक आहे जेवढे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जास्त अटॅच असतात तेवढी त्याची ॲसिडिटी जास्त असते घ्यायचा स्क्रीनशॉट हां न्यू पॉईंट आहे रिएक्शन्स ऑफ फेनॉल फेनॉलच्या रिएक्शन्स याच्यामध्ये आपण सेंट्रलला काय लिहिलं आहे फेनॉल लिहिलं आहे दिस इज कार्बोलिक ॲसिड पहा फेनॉलची आपण हॅलोजिनेशन रिएक्शन केली आता हॅलोजिनेशनमध्ये आपण दोन रिएक्शन पाहतोय याच्यामध्ये आपण फर्स्ट काय केलं आहे फेनॉलची रिएक्शन ब्रोमिनसोबत केली आहे इन प्रेझन्स ऑफ सी एच टू तर सी एच टू हे कोणतं सॉल्वंट आहे नॉन पोलर सॉल्वंट आहे फेनॉलची रिएक्शन आपण केलं आहे ब्रोमिनसोबत इन प्रेझन्स ऑफ नॉन पोलर सॉल्वंट तर आपल्याला काय मिळतो ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल तर रिएक्शन नेहमी कुठे होतात तर रिएक्शन नेहमी ऑर्थो आणि पॅराब्रोमोफेनॉल होतात तर त्याचं रिझन काय बेंझिरिंगला जो ओ एच ग्रुप अटॅच आहे तो ओ एच ग्रुप कसा आहे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे ड्यू टू प्लस सेम इफेक्ट आणि त्यामुळे रिएक्शन हे कुठं होतात ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला होतात
हाँ, फेनॉलची रिएक्शन जर आपण ब्रोमिनसोबत केली इन प्रेझन्स ऑफ नॉन पोलर सॉल्वेंट सी एस टू तर आपल्याला काय मिळतो, एक मिळतो ऑर्थो ब्रोमोफेनॉल आणि सेकंड मिळतो आपल्याला पॅरा ब्रोमोफेनॉल. आता या दोन्हीमध्ये मेजर कोणता आहे, दिस इज ऑर्थो अँड दिस इज पॅरा. तर याच्यामध्ये मेजर कोणता आहे, पॅरा. पॅरा इज मेजर, नीट लक्ष ठेवा, पॅरा इज मेजर. समजले? आता इथे पहा आपण काय केलं, फेनॉलची रिएक्शन सेकंड रिएक्शन पहा, फेनॉलची रिएक्शन आपण केलं ब्रोमीन इन वॉटर, ब्रोमीन इन वॉटर किंवा सिम्पली ब्रोमीन वॉटर असंही म्हणतात. फेनॉल ऑन रिएक्शन विथ ब्रोमीन वॉटर. तर इथे वॉटर जे आपण सॉल्वंट यूज केलेलं आहे ते सॉल्वंट कोणतं आहे, पोलर सॉल्वंट आहे. पोलर सॉल्वंट असेल तर काय होतं, दोन्ही ऑर्थो पोझिशन आणि एका पॅरापोझिशनला म्हणजे टोटल तीन पोझिशनला रिएक्शन होते. म्हणजे तीन पोझिशनला काय अटॅच होतात, बी आर अटॅच होतात आणि आपल्याला मिळतो 2,4,6 ट्राय ब्रोमोफेनॉल, दिस इज व्हाइट प्रेसिपिटेट. हा जो 2,4,6 ट्राय ब्रोमोफेनॉल आहे, 2,4,6 ट्राय ब्रोमोफेनॉल हा कसा आहे, व्हाइट प्रेसिपिटेट आहे. आता इथे जर आपण पाहिलं ब्रोमीन ब्रोमीन फक्त इफेक्ट कशात आहे, सॉल्वंटचा इफेक्ट आहे. पहा इथे नॉन पोलर सॉल्वंट यूज केलं तर ऑर्थो आणि पॅरा मिळणार, त्यामध्ये पॅरा मेजर. आणि जर तुम्ही पोलर सॉल्वंट यूज केलं तर काय मिळणार, व्हाइट प्रेसिपिटेट मिळणार, 2,4,6 ट्राय ब्रोमोफेनॉल. समजलंय? तर दिस इज हॅलोजिनेशन रिएक्शन. हॅलोजिनेशन रिएक्शनमध्ये कशाचा इफेक्ट आहे, तर सॉल्वंटचा इफेक्ट आहे. द प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सॉल्वंट. नॉन पोलर असेल तर काय होतं आणि पोलर असेल तर काय होतं ते लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर सेकंड आपण रिएक्शन बघतोय नायट्रेशन रिएक्शन. नायट्रेशन रिएक्शनमध्ये पण परत दोन रिएक्शन्स आहेत, किती आहेत, दोन. पहिल्यामध्ये आपण फर्स्ट काय केलं, फेनॉलची रिएक्शन डायल्यूट नायट्रिक ॲसिडसोबत केले, डायल्यूट नायट्रिक ॲसिडसोबत केले, तेव्हा रिएक्शन कुठे होते, ऑर्थो आणि पॅरा पोझिशन होते. पहा कारण ऑर्थो पोझिशनला एक एनोटो ग्रुप अटॅच होणार आणि पॅरा पोझिशनला एक एनोटो ग्रुप अटॅच होणार. ऑर्थो पोझिशनला एक एनोटो ग्रुप अटॅच होणार, दिस इज कॉल्ड ऑर्थोनायट्रोफेनॉल. पॅरा पोझिशनला एक एनोटो ग्रुप अटॅच होणार, दिस इज कॉल्ड पॅरानायट्रोफेनॉल. ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि पॅरानायट्रोफेनॉलमध्ये मेजर कोणता आहे, हा मेजर कोणता आहे, ऑर्थोनायट्रोफेनॉल इज मेजर. इथे आपण पॅरा मेजर लिहिला आहे आणि इथे आपण ऑर्थो मेजर लिहिला आहे, त्याचं रिझन काय, तर पहा ऑर्थोनायट्रोफेनॉलमध्ये काय तयार होते, तर ऑर्थोनायट्रोफेनॉलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते. कोणती कोणती तयार होते, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कोणती, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते आणि म्हणून ऑर्थोनायट्रोफेनॉल हा इथे मेजर आहे. अलशत तर इथे तयार होत नाही आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि त्यामुळे हा मायनर आहे आणि हा मेजर आहे. तसं इथं नाही आहे, तर इथे काय होतं, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते आणि त्यामुळे ऑर्थोनायट्रोफेनॉल इज मेजर. नीट लक्ष ठेवा, जर फेनॉलची रिएक्शन डायल्यूट नायट्रिक ॲसिडसोबत जर केले तर तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळतात, एक मिळतो ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि दुसरं मिळतो तुम्हाला पॅरानायट्रोफेनॉल. तर पहा ऑर्थोनायट्रोफेनॉल हा कसा आहे, मेजर आहे, नीट लक्ष ठेवा. त्यानंतर ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि पॅरानायट्रोफेनॉल, ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि पॅरानायट्रोफेनॉल कोणत्या मेथडनं सेपरेट केले जातात, तर कोणत्या मेथडनं सेपरेट केले जातात, तर स्टीम डिस्टिलेशननं सेपरेट केले जातात. कशानं सेपरेट केले जातात, स्टीम डिस्टिलेशन. नीट लक्ष ठेवा, ऑर्थोनायट्रोफेनॉल अँड पॅरानायट्रोफेनॉल कॅन बी सेपरेटेड बाय विच, स्टीम डिस्टिलेशन. समजले सरांना? त्यानंतर फेनॉलची रिएक्शन जर आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडसोबत केली, इथे डायल्यूट आहे आणि इथे कॉन्सन्ट्रेटेड आहे. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड असेल तर तीनही पोझिशनला रिएक्शन होते, म्हणजे दोन ऑर्थो पोझिशन आणि एक पॅरा पोझिशन. म्हणजे दोन ऑर्थो पोझिशनला एनोटो ग्रुप आणि पॅरा पोझिशनला एक एनोटो ग्रुप अटॅच होतो, म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळतो, दिस इज कॉल्ड 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. याचा आय पी एस नेम काय, 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. याचं जे कॉमन नेम आहे ते कॉमन नेम काय, पिक्रिक ॲसिड. म्हणजेच फेनॉल ऑन रिएक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड टू गिव्ह पिक्रिक ॲसिड. समजले? तर इथे जर आपण बघितलं नायट्रेशन रिएक्शनमध्ये तर इफेक्ट कशाचा आहे, तर कॉन्सन्ट्रेशनचा. डायल्यूट यूज केलं तर ऑर्थोपॅरा आणि कॉन्सन्ट्रेटेड यूज केलं तर पिक्रिक ॲसिड मिळणार. एकदम सिम्पल आहे. त्यानंतर सल्फोनेशन रिएक्शन, ह्या दोन रिएक्शन आहेत सल्फोनेशन रिएक्शन. हां, फेनॉलची रिएक्शन आपण केलं आहे कॉन्सन्ट्रेटेड एस्टेसोफोरसोबत, तर इथे आपल्याला काय मिळालं आहे, ऑर्थो पोझिशनला SO3H ग्रुप अटॅच झाला आहे ॲट लो टेम्परेचर ॲट 298 केल्विन. इथे आपण काय केलं, फेनॉलची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड एस्टेसोफोरसोबत केलं आहे ॲट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर म्हणजे किती, 373 केल्विन. तर हा जो SO3H ग्रुप आहे तो कुठे अटॅच झाला, पॅरा पोझिशन अटॅच झाला आहे. इथे कुठे अटॅच झाला, ऑर्थो पोझिशनला. इथे कुठे अटॅच झाला, पॅरा पोझिशनला. म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये दिस इज कॉल्ड सल्फोनेशन रिएक्शन.
दिस इज कॉल्ड सल्फोनेशन रेशन. नीट लक्ष घ्या, ह्या रेशन आपण काय म्हणतो, सल्फोनेशन रेशन. मग सल्फोनेशन रेशनचे जे प्रोडक्ट आहेत ते डिपेंड कशावरती आहेत, तर टेम्परेचरवरती डिपेंड आहेत. कशावरती डिपेंड आहेत, नीट लक्ष घ्या, डिपेंड्स ऑन टेम्परेचर, डिपेंड्स ऑन टेम्परेचर. लो टेम्परेचर यूज केलं तर ऑर्थोला SO3H ग्रुप अटॅच करायचा, जर हाय टेम्परेचर यूज केलं तर पॅराला अटॅच करायचा. लो टेम्परेचर म्हणजे किती, 298 केल्विन. हाय टेम्परेचर म्हणजे किती, 373 केल्विन. समजले सर्वांना, म्हणजे सल्फोनेशन रिएक्शनचे प्रोडक्ट टेम्परेचरवरती डिपेंड, नायट्रेशन रिएक्शनचे प्रोडक्ट डिपेंड कशावरती, कॉन्सन्ट्रेशनवरती, आणि हॅलोजिनेशनचे प्रोडक्ट डिपेंड कशावरती, डिपेंड कशावरती, तर सॉल्वंटवरती डिपेंड आहेत. कशावरती डिपेंड आहेत, सॉल्वंटवरती. कशाचे, तर हॅलोजिनेशनचे. आणि नायट्रेशनचे जे प्रोडक्ट आहेत ते डिपेंड कशावरती आहेत, तर कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहेत. ओके, समजलं सर्वांना. तर ह्या होत्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट पाहूया, पहा फेनॉलची रिएक्शन. फेनॉलची रिएक्शन जर आपण क्लोरोफॉर्म सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ ॲक्विअस NaOH, नीट लक्ष घ्या, फेनॉलची रिएक्शन क्लोरोफॉर्म सोबत इन प्रेझेन्स ऑफ ॲक्विअस NaOH, तर काय होतं, फक्त ऑर्थो पोझिशनला CHO ग्रुप अटॅच करायचा, ऑर्थो पोझिशनला CHO ग्रुप अटॅच करायचा. अँड दिस इज कॉल्ड सॅलिसिलिडेड. कोणता कंपाऊंड आहे हा, दिस इज कॉल्ड सॅलिसिलिडेड. अँड द नेम ऑफ दिस रिएक्शन इज रिमर टिमन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे, रिमर टिमन रिएक्शन. नेम रिएक्शन आहे रिमर टिमन रिएक्शन. व्हॉट इज मीन बाय रिमर टिमन रिएक्शन, फेनॉल ऑन रिएक्शन विथ क्लोरोफॉर्म अँड ॲक्विअस NaOH टू गेट सॅलिसिलिडेड. दिस रिएक्शन इज नोन एज रिमर टिमन रिएक्शन. एकदम इझी आहे, फेनॉल क्लोरोफॉर्म आणि NaOH जर तुमच्या लक्षात राहिलं तर याचा अर्थ रिएक्शन रिमर टिमन आहे. फक्त काय करायचं, ऑर्थो पोझिशनला CHO ग्रुप अटॅच करून टाकायचा. पुढे फेनॉलची रिएक्शन जर आपण फर्स्ट NaOH सोबत केली, नंतर कार्बन डायऑक्साईड सोबत केली, आणि शेवटी आपण ॲसिडिफिकेशन केलं, तर काय होतं, ऑर्थो पोझिशनला काय येतो, COOH ग्रुप येतो. येथे ऑर्थो पोझिशनला CHO, इथे ऑर्थो पोझिशनला COOH. अँड दिस इज कॉल्ड सॅलिसिलिक ॲसिड. यालाच काय म्हणतात, सॅलिसिलिक ॲसिड असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, सॅलिसिलिक ॲसिड. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज कोब्स रिएक्शन. ह्या रिएक्शनला काय म्हणायचं आहे, कोब्स रिएक्शन म्हणायचं आहे. समजलं सर्वांना, कोब्स रिएक्शन म्हणजे काय, फेनॉलची रिएक्शन फर्स्ट NaOH, नंतर कार्बन डायऑक्साईड, नंतर ॲसिडिफिकेशन, काय तयार होतो, सॅलिसिलिक ॲसिड तयार होतो. याचा IUPAC नेम, याचा IUPAC नेम लिहिता येईल ना सर्वांना, दिस इज 2-hydroxybenzaldehyde, 1,2-2-OH म्हणजे 2-hydroxybenzaldehyde. याचा IUPAC नेम 1,2-2-OH म्हणजे 2-hydroxybenzoic ॲसिड. दिस रिएक्शन इज नोन ॲज कोब्स रिएक्शन. दिस इज ऑल्सो नेम रिएक्शन. पुढे जर आपण फेनॉलचं ऑक्सिडेशन केलं बाय झिंक सोडियम डायक्रोमेट अँड H2SO4, दिस इज ऑक्सिडेशन रिएक्शन. नीट लक्ष ठेवा, फेनॉल पुढे ॲरवरती Na2Cr2O7 आणि H2SO4 लिहिलं असेल तर याचा अर्थ ते रिएक्शन कोणते, ऑक्सिडेशन. आणि फेनॉलचं ऑक्सिडेशन झाले तर हा कंपाऊंड तयार होतो, दिस इज कॉल्ड बेंझो क्युनोन. याला काय म्हणायचं आहे, बेंझो क्युनोन म्हणायचं आहे. ओके, ऑक्सिडेशन झाले तर बेंझो क्युनोन तयार होतो. आणि लास्ट आहे फेनॉलची रिएक्शन जर आपण झिंक मेटलसोबत केली, फेनॉलला जर आपण हीट केलं झिंक मेटलसोबत, तर कोणता कंपाऊंड तयार होतो, दिस इज बेंझिन कंपाऊंड. कोणता हा, बेंझिन कंपाऊंड आहे. एकदम इझी आहे, तर ठीक आहे. तर इथे आपण काय केलं, अल्कोहोल्स आणि फेनॉल्स इन शॉर्ट आपण डिस्कस केले. थँक्यू.